जे काय केसेस झालेत ते वेळ आल्यावरती कोर्ट त्याचा निकाल देणारच आहे, आणि कोर्टात प्रकरण असल्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं हे योग्य नाही आहे. पण मी एवढं सांगू शकतो की ते भागणारे किंवा पडणारे किरीटभाई नाही आहेत, आणि ते जे योग्य ती लीगल प्रोसिजर्स आहेत ते करत असतील. आणि मी इकडे फक्त त्यांच्या परिवारांना भेटायला आलो आहे, आणि या संपूर्ण प्रकरणात काय खरं आहे काय खोटं आहे ते सर्व बाहेर येणार. आणि प्रश्न राहिला भागचा, तर आता भागतं कोण आहे किंवा पडत कोण आहे ते आपण सर्व बघतोय. कोणाची कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त झालेली आहे, कोणी कोविड काळात 2 वर्षात मुंबईमध्ये 41 प्रॉपर्टी घेतल्या आहेत ते सर्व जप्त झाल्या आहेत. तर ती काळजी त्यांनी करावी. आणि प्रश्न राहिला किरीटबाईंचा, तर वेळ आल्यावरती सर्व समोर येणारच आहे. आणि त्यांनी जो विक्रांतचा सगळा पैसा एकत्र केला होता, तर काल कोर्टामध्ये जो युक्तिवाद करण्यात आला त्यामध्ये असं म्हटलंय की तो पार्टी फंडामध्ये देण्यात आलेला होता. त्या संदर्भात मला माहिती नाही आहे, काल मी खूप व्यस्त असल्यामुळे मला टी व्ही बघता आला नाही, न्यूजवरती काय चाललंय ते बघता आला नाही. पण मी एवढं निश्चितच सांगू शकतो की हा एक सिम्बॉलिक प्रोग्राम होता सेव्ह विक्रांत साठी, आणि चर्चगेट स्टेशनवरती 1 तासात 40 रुपये जमा होतात ते माझ्यापेक्षा जनताच उत्तर देऊ शकतो. कारण असे केव्हाही फंडर ड्राईव्ह असतात तर लोक 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये त्या डब्यात टाकतात. तर एवढे कोटीमध्ये रुपये जमा करण्यासाठी किती लोकांनी डब्यामध्ये पैसे टाकले असते ते गणित एक सामान्य नागरिक मांडू शकतो.